कुठल्याही शेतकऱ्याला ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला वाऱ्यावर सरकार सोडणार नाही, हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही सरकार। ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि 2-3 दिवसांमध्ये सर्व 100% पंचनामे होतील आणि त्यांना योग्य ती मदत शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने दिली जाईल। यामध्ये स्वतः मी आणि उपमुख्यमंत्री महोदय स्वतः जातीने लक्ष घालतो आहे। सर्व अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये कॅबिनेटमध्ये देखील याचा आम्ही आढावा घेतलेला आहे आणि मुख्य सचिवांच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर सातत्याने शासन संपर्कात आहे, त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही शेतकऱ्यांना। स्मिता वहिनी ठाकरे यांनी देखील माझी सदिच्छा भेट घेतली, त्यांनाही मला भेटून त्यांनाही आनंद झाला की एक या राज्यामध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची भूमिका आम्ही जी घेऊन पुढे जातो आहे त्या भूमिकेचं समर्थन त्यांनीही केलं आणि त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली। त्याचबरोबर आज निहाल ठाकरे हे देखील स्वतः मला भेटले, त्यांनी देखील सदिच्छा भेट घेतलेली आहे, त्यांनाही एक समाधान वाटलं, त्यांनी त्यांच्या बोलण्यातून एक समाधान व्यक्त केलं की माझे आजोबा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका तुम्ही घेऊन पुढे जात आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण आपल्या भूमिकेचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे आणि सदिच्छा भेट होती माझी आणि त्यांची सदिच्छा भेट झाली। मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकरच होईल। हा दौरा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दौरा आहे, त्या ठिकाणी त्या भागामध्ये प्रत्यक्ष जाऊन तिथल्या जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालं असेल त्याचा आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर आढावा घेऊ, त्याचबरोबर त्या त्या मतदारसंघातले त्या त्या रिजनमधले जे काही प्रश्न जे अनेक प्रलंबित आहेत त्याचा देखील आढावा घेऊ आणि नक्की हा दौरा जो आहे हा पूर्णपणे लोकांना न्याय देण्यासाठी असेल एवढंच मी या प्रसंगी सांगतो, बाकी नंतर डिटेल। शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दौरा सुरू झालेला आहे, नाशिकपासून त्यांनी या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। काळजी करू नका, सरकारचं काम खूप मोठ्या वेगाने सुरू आहे। आपल्याला मी सांगतो हे एक महिना देखील या सरकारला झालेला नसताना अनेक महत्त्वाकांक्षी आम्ही निर्णय घेतलेत, शेतकऱ्यांसाठी घेतलेत, कष्टकऱ्यांसाठी घेतलेत, या राज्यातल्या जनतेसाठी अनेक निर्णय घेतलेत ते तुम्हाला माहीत आहेत, त्यामुळे सरकारचं काम युद्धपातळीवर किंबहुना जे लोकांना अपेक्षित आहे त्याप्रमाणे होत आहे। त्यामुळेच या महाराष्ट्रातल्या जनतेचा हजारोंच्या लाखोंच्या संख्येने प्रतिसाद मिळतो आहे। हे जे सरकार आहे हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे। गोविंदा उत्सव हा सगळ्यात मोठा सण आहे आपल्या महाराष्ट्रातला, काही ठिकाणी ती सार्वजनिक सुट्टी कलेक्टर जाहीर करतात, परंतु मी या ठिकाणी मुख्य सचिवांना सांगून ही सुट्टी जी आहे ही सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्याच्या सूचना देखील देणार आहे। शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही।